आयुक्त रवींद्र खेवूडकर यांनी जाहीर केलेल्या 188 कोटींच्या बोगस विकास कामांच्या यादीची राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगली महापालिकेसमोर होळी केली. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये आयुक्त विरुद्ध नगरसेवक वाद विकोपाला गेला असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत हे आंदोलन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू असल्याचा टोला आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी लगावलेला आहे. तर महापालिका क्षेत्रातील जनतेची फसवणूक करत बोगस 188 कोटींच्या कामाची यादी जाहीर करणाऱ्या आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देत या यादीची होळी महापालिकेच्या मुख्यालयासमोर करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, शेटजी मोहिते, युवराज गायकवाड, विष्णू माने, संगीता हारगे, मनगू सरगर, अल्लू काझी, कांचन भंडारे, माधुरी कलगुटकी, सुरेगा बनगर, अंजना कुंडले, प्रार्थना मधभावी, हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या घरासमोरचा रस्ता झाला म्हणजे सांगलीचा विकास झाला नाही आहे. जर सांगलीचा विकास करायचा असेल तर 188 कोटीची कामं ही जाहीर केलेली यादी आहे, त्यात त्या सगळ्यांना वर्क ऑर्डर देणं गरजेचं आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नगररचना ही काही नियम लादून ती पहिली बाजू ठेवल्यात नगररचना व्हायला पाहिजे. आई कुठल्या प्रभागामध्ये कुठलं रिझर्वेशन आहे हे या महिन्याखेर जाहीर होणं गरजेचं होतं. 6 महिने झालं आज महापालिकेचे इलेक्शन होणार आहेत आणि त्यासाठी आज तिने दिलेली वर्क ऑर्डर जी आम्ही सगळ्या मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादीचे पदाधिकारीनी होळी केलेली आहे. हिने अन्यथा त्यांनी जर वर्क ऑर्डर नाही दिल्या तर आम्ही एक महामोर्चा काढू आमचे जयंत पाटील साहेबांच्या सोबत आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकूच पुढच्या वर्षी महापालिकेवर. आणि हे जर आयुक्तांनी नाही केलं तर आई आयुक्तांच्या गाडी अडवण्यासाठी आमचे सैनिक सज्ज राहील ह्या फाईलीवर जाब विचारणार.